नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल वर पाहिल्याप्रमाणे आपण नगर परिषद, नगरपालिका, त्यालाच नगर परिषद नगरपालिका सुद्धा म्हणतात, याच्यामध्ये 8 पोस्ट सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत। बी असेल, बी कॉम असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग असेल, बी एस सी असेल, या सर्वांसाठी हा गोल्डन चान्स आहे। एकूण जागांची संख्या आहे मित्रांनो 1782 पदासाठी ॲडव्हर्टायझिंग आहे। या परीक्षेसाठी 2 परीक्षा आहेत मित्रांनो, एक प्री आणि दुसरी मेन्स। त्यासाठी आवश्यक असणारा सिलेबस मी तुम्हाला डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो। तसेच आपली ऑनलाईन बॅच सुद्धा प्री फर्स्ट पेपर ची चालू झालेली आहे। याच्या अगोदरपासून आम्हाला कल्पना होती फर्स्ट पेपरचे बॅच चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट पेपरची तयारी करायची आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे 96 68 40 48। संपर्क तुम्ही व्हॉट्सअप केला तरी चालेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला टाइम टेबल व फीस स्ट्रक्चर मिळेल। येत्या 3 महिन्यामध्ये 100% प्री एक्झाम क्वालिफाय करून देणारी बॅच असणार आहे मित्रांनो। 100% तयारी, मी स्वतः सुद्धा या परीक्षेला मेन्सला होतो आणि 2018 या परीक्षेची नेमकी रूपरेषा कशी असते, पासिंगसाठी मार्क कसे असतात, परीक्षा पद्धती कशी असते, सिलेबस कोणता कव्हर केल्यानंतर आपल्याला मार्क 100% मिळवता येतात, याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। चला मित्रांनो, आपण जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे पदसंख्यानुसार किंवा पदानुसार आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पहिलं पद आहे नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर थोडक्यात। याच्यासाठी 2 पेपर दिलेले आहेत त्यांनी। 2 पेपर कोणते कोणते आहेत बघा, तर यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपरची माहिती इथे दिलेली आहे। आणि इथे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, मराठी याची सर्वांची रूपरेषा जवळपास सारखीच आहे। कशी ते सांगतो मी तुम्हाला। याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची अशी आहे, सर्व परीक्षेची जर रूपरेषा बघितलं तर मित्रांनो, प्रीचा पेपर म्हणजे पेपर एक सर्वांसाठी सारखा आहे, 8 लाख पोस्टासाठी सारखा आहे। आता याच्यामध्ये काय काय दिले बघा, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, 15 प्रश्न 15 प्रश्न 15 15 म्हणजे एकूण 60 प्रश्न, 120 गुण। ओके, आणि बघा मित्रांनो, इथे लक्षात येते का तुमच्या, जे की अवघड भाग आहे तो आपला पदवी ठेवलेला आहे इथं सुद्धा आणि इथं सुद्धा। आणि जे मराठी आणि इंग्रजी आहे तो 12वी पास साठी ठेवलेला आहे मित्रांनो, 12वी पास लेवल असणार आहे। आणि टायमिंगचं इथे बंधन असणार आहे, इथे टायमिंगचं बंधन दिले त्यांनी 70 मिनिटे, 60 प्रश्नासाठी साधारण 70 मिनिटे देण्यात आलेली आहे। 10-5 मिनिटं आपली वाचण्यामध्ये पेपर चाळण्यामध्ये जातात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट वेळ दिलेला आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्न 1 मिनिट वेळ दिलेला आहे। आता डिटेल मध्ये सिलेबस काय आहे तो बघू आपण। आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये विशेष काय आहे, ही परीक्षा का विद्यार्थ्यांना अवघड सुद्धा जाते याच्यातून दिसून येतं। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे प्री एक्झाम असेल किंवा मेन्स एक्झाम असेल, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील, म्हणजे चुकीच्या उत्तराला नकारात्मक गुण देण्यात येत आहेत। या परीक्षेचा फायदा आहे मित्रांनो, ज्यांचा अभ्यास एकदम भारी आहे, साधारण 3 विषयाचा मित्रांनो फोकस करायचे तुम्हाला। पहिला विषय म्हणजे मराठी, दुसरा विषय म्हणजे मित्रांनो गणित, गणित बुद्धिमत्ता म्हणा बौद्धिक चाचणी म्हटले त्यांनी सिलेबस मागच्या पेपरला, तर मित्रांनो सिलेबस सुद्धा गणिताचा जास्त विचारला होता, बौद्धिक चाचणीवर अगदी नगण्य गणित होते। आणि पेपर झाले होते मित्रांनो 2018। आता पेपरची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या, @ग्रो अकॅडमी
पुणे हे आपले टेलिग्राम चॅनल आहे, ग्रो अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलवर सिलेबस असेल, मागील पेपर, परीक्षेचा डेट, अपडेट सर्व माहिती मिळून जाणार आहे. 8 पोस्ट आहेत मित्रांनो, 8 पोस्ट मधले तुम्ही कुठल्या ना कुठल्या पोस्टला क्वालिफाय झालात म्हणजे पात्र ठरलात तर नक्की अभ्यास करायला विसरू नका. म्हणजे इथं काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणाची बेरीज अपूर्णांकात आली तर ती पूर्णांकात धरली जाईल असं नाही, अपूर्णांकामध्येच धरली जाईल असं सांगितलेलं आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर अनुत्तीर्ण राहिलं तर त्याचे मार्क आपले कट होणार नाहीत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे परीक्षेची बऱ्यापैकी तुम्हाला प्री एक्झामची सर्व माहिती कळालं असेल. आता डिटेलमध्ये सिलेबस प्री एक्झामचा काय आहे ते बघू आपण. आता डिटेलमध्ये जर बघितलं मित्रांनो, याच्यामध्ये प्री एक्झामसाठी त्यांनी काय काय सांगितले बघा. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याकरणाच्या बाबतीत, पहिला विषय हा व्याकरण घेतो आपण, सर्वसामान्य शब्द संग्रह या घटकावर जास्त भर आहे. वाक्य रचना, व्याकरण, म्हणी, वाक्य प्रचार व अर्थ हे सर्वसामान्य मराठी व्याकरणचा सिलेबस आहे. म्हणजे व्याकरणचा तुम्हाला आणि काय म्हटले बघा, उतार्यावरील प्रश्न सुद्धा तुम्हाला दिले जातील असं सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे बघा उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे सुद्धा द्यावी लागतील. त्यानंतर बघा मित्रांनो, इंग्लिश आणि इंग्लिशचा सिलेबस काय दिलाय त्यांनी बघू. इंग्लिश आणि दुसरी इतर विषयांचा सिलेबस बघू. तर मित्रांनो, येथे इंग्लिश मध्ये जर म्हटलं तर इंग्लिश मध्ये विचारून घेतलं मित्रांनो तर काय काय दिले बघा. कॉमन व्होकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, लेटर एनिमल रायटिंग, यूज ऍडम्स अँड फ्रेज, देअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज. म्हणजे सेम मराठीचीच कॉपी इंग्लिश मध्ये केलेली आहे. सिलेबस मराठीचाच आहे, फक्त इंग्रजी व्याकरणाच्या दृष्टीने तो मांडणी केलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मराठी इंग्रजीचा सिलेबस असेल आणि त्याच्यासाठी 60 गुण आहेत मित्रांनो. किती गुण आहेत? 60 गुण आहेत, लक्षात घ्या. आता मागचं मेरिट काय होतं ते पण सांगतो मी तुम्हाला. मागच्या वेळेस काय होतं, 100 प्रश्न होते. काय होते? 100 प्रश्न होते प्री एक्झामला. साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला किमान 45% गुण मिळवणं गरजेचं होतं. म्हणजे 45 गुण मिळणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सूट सुद्धा दिली ती मागासवर्गीयांसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, 45 म्हणजे मेरिटच मित्रांनो 45 लागलं होतं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल याच्यामध्ये मेरिटच 45 एवढं खाली आलं होतं. कारण त्यांनी गणितावर जास्त भर दिली होती. म्हणजे 120 गुणापैकी तुम्हाला साधारण 45% तरी गुण मिळवावे लागतील. म्हणजे 12.60 12.48 आणि 6 जर बघितलं मित्रांनो, 48 आणि 6 54 गुणापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेलच. 54 गुणापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल लागेल लागेल. किती? 54. साधारण आपण टार्गेट 60 पुढे ठेवायचं. 60 मार्क तरी आपल्याला किमान पडले पाहिजे. 100% तुम्ही या परीक्षेसाठी क्वालिफाय असणार आहात. निम्म्यापेक्षा जास्त मार्क घ्यायचे आहे या परीक्षेमध्ये. कारण प्री एक्झाम पास झाल्याशिवाय आपल्याला मेन्स देता येणार नाही, जे की विषयाला आधारित असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्री एक्झामचा डिटेलमध्ये सिलेबस तुम्ही काढून अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना गॅरंटेड पास करून देण्याची हमी दिली जाणार आहे आपल्या बॅचच्या माध्यमातून. त्यानंतर मित्रांनो, सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा विशेष महाराष्ट्राचा भूगोल, अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था, चालू घडामोडी आणि पर्यावरण असे विषय दिलेले आहेत. आणि त्यानंतर पर्यावरण संबंधित आणि बौद्धिक चाचणीमध्ये आता विषयाला टार्गेट करताना तुम्ही तर तीनच विषयाला जास्त टार्गेट करा. कारण सांगतोय, तुमचा अभ्यासक्रम जास्त झालेला, अभ्यास केला पण नसेल अभियांत्रिकी लोकांनी, अभ्यास जर झालेला नसेल तर तीन विषयाला जास्त फोकस करा. तुम्ही 100% प्री एक्झाम पास होणार म्हणजे होणारच, 100% गॅरंटेड. कारण तीन विषय मध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे आणि हे आहे काय म्हणते, गणित बुद्धिमत्ता आहे. या तीन विषयामध्ये तुम्हाला मार्क जर इथे बघितलं मित्रांनो, 90 मार्क डिपेंड आहेत. किती? 90. तुमच्याकडून सामान्य ज्ञान हा सर्व विषय कव्हर होतील का याची शाश्वती नाहीये. चालू घडामोडी करा, त्याच्यामध्ये बाकीचा विषय नाही केला तरी चालेल. कारण 2-3 महिन्यामध्ये सर्व सामान्य ज्ञान कसं वाचणार आहे. आणि मार्गदर्शक पुस्तिकेमधले एकही प्रश्न येत नाही, घेऊ नका तसले पुस्तक. बकवास बकवासच म्हणेन मी. कारण मार्गदर्शक पुस्तिका फक्त
सिलेबसला धरून थोडंफार छापतात आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांचा काही एक उपयोग होत नाही आपल्यामध्ये, मग त्याप्रमाणे जर विचारात घेतलं तर मित्रांनो आपले सब्जेक्ट जो विषय बघितलं हे विषय आहे त्यांनी ह्या सिलेबस बरोबर बघा मित्रांनो इथे काय म्हटलं त्यांनी बेरीज वजावटी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व टक्केवारी. मित्रांनो मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी यावरच फोकस केलं होतं बोर्ड मासावरील शेकडेवारीवरील टक्केवारीवरील नफा तोट्यावरील प्रश्न विचारले होते. याला प्रॉपर मित्रांनो या 30 पैकी या 30 गुणांपैकी आपल्याला 25 गुणांपर्यंत पोहोचायचं. किती? 25. मराठीतले 20च पकडा, 20 पकडा. त्यानंतर आपला इंग्रजी विषयामधले जास्त नका बघू 15च पकडा. आणि मित्रांनो सामान्य ज्ञानामध्ये आपण 10 मार्क मिळवलो बस झाली गोष्ट. मित्रांनो आपलं मेरिट पर्यंत आपण आरामशीर जाणार आहात. सिव्हिल इंजिनियर वाले सर्व विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या जेवढ्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी सांगतोय लक्षात ठेवा आणि बी कॉन्फिडन्स तयारी लागा. तुम्ही पोस्ट मिळाल्याशिवाय थांबणार नाही. बघा लक्षात 50 आणि 50 आणि 70 मार्क आपल्याला जर पडले तर आपण 100% मेन्सची तयारी करू शकतो, आरामशीर करू शकतो. मित्रांनो ही परीक्षा एक म्हणजे अपॉर्च्युनिटी संधी घेऊन आलेली परीक्षा आहे लक्षात ठेवा. कारण ही परीक्षा मी सुद्धा विदाऊट अभ्यास करता प्रिपास झालो होतो. मेन्सला मी घडलो नक्की मी सांगतो तुमच्या पुढे, पण विदाऊट अभ्यास न करता. कारण एकच जोर होता माझं अंक गणित चांगलं होतं, माझं मराठी चांगलं होतं, माझं इंग्लिश बऱ्यापैकी होतं, त्यामुळे मी या परीक्षेमध्ये क्वालिफाय होऊ शकलो. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो मेन टार्गेट प्री पास होणं. मेन्सला तुमचा सिलेबस असणार आहे, पुढे बघू आपण मेन्सचा सिलेबस काय आहे. हे बघा इथे पाहू शकता तुम्ही अभियांत्रिकी स्थापत्य. आता मला हे कळणार पण नाही वाचता पण येणार नाही, आर्टचा विद्यार्थी आहे मी, तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. इंजिनिअरिंग मेकॅनिकल आहे, मशीन आहे. त्यानंतर मित्रांनो इथं सर्व गोष्टी दिलेल्या आहेत मेनच्या सिलेबस मध्ये. आता मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं आर्ट कॉमर्स वाल्यांना आहेत का नाही पोस्ट. तर मित्रांनो बघा इथे दुसरं नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत, म्हणजे ज्यांचं विद्युत या घटकामध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे सेम प्रीचा सिलेबस मेनचा सिलेबस. आर्ट वाल्यांना कॉमर्स वाल्यांना जागा आहेत का पुढे जाऊ आपण, त्यांना आहेत जागा नक्कीच आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच जास्त जागा आहेत, इतरांपेक्षा जास्त जागा आहेत. बघा लक्षात घ्या आर्ट कॉमर्स वाल्यांना जागा नाहीत असं समजू नका. परीक्षेला फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरायचे. आपले कोणत्या पोस्टला आपण क्वालिफाय होणार आहोत त्याप्रमाणे संगणक आलं सिलेबस दिल्यामुळे पीडीएफ थोडी मोठी आहे. जलसंधारण आलं म्हणजे जे की आपलं पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून भरले जातात. पेपर दोन आहे. त्यानंतर बघा विषयाचं जलसंधारणचं आहे, पुढे बघू आपण येईलच. हा इथे बघा मित्रांनो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपॉर्च्युनिटी इथे दिसून येते तुम्हाला. लक्षात घ्या मित्रांनो इथं काय म्हटले सेम प्रीचा सिलेबस जशाला तसा आहे. प्री मध्ये कोणताही बदल नाहीये. लक्षात घ्या पेपर एक दोन दोन्ही पेपरचे पॅटर्न सेम आहे जसं इंजिनिअरिंगला होतं. पण इथे काय म्हटले नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा अकाउंटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपॉर्च्युनिटी. पण सिलेबस प्रीचा सेम आहे मित्रांनो. मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे. गॅरंटेड कॉमर्सचे जे विद्यार्थी असतील गॅरंटेड 100% मित्रांनो प्री पास करून देणार. म्हणजे त्यांना आजच नंबर सेव्ह करून घ्या. 100% गॅरंटेड प्री पास करून देणार. कारण सिलेबस पूर्ण टोटल डिझाईन मला माहित आहे आणि व्यवस्थित रित्या शिकवलं जास्त नाही. आता बघा सिलेबस डिटेल मध्ये सिलेबस सांगतो तुम्हाला काय सांगितले यांनी. डिटेल मध्ये बघू शकता तुम्ही. डिटेल मध्ये बघा गणिताचा सर्वात प्रथम आपण गणिताचं बघू कारण गणित महत्वाचं आहे, आपल्याला मार्क मिळवून देणारा विषय आहे. म्हणलं होतं आपण जे अभियांत्रिकीला होतं ते सुद्धा इथे सुद्धा दिलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो. आता अभियांत्रिकीला आपण म्हणलं होतं कि बाबा अभियांत्रिकीमध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो. बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, दशांश आहे, अपूर्णांक आहे आणि मित्रांनो टक्केवारी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे सिलेबस मध्ये कुठलाही चेंज नाहीये प्री एक्झामच्या बाबतीत. आता सिलेबस मेनचा जर बघितला तर इथे पाहू शकता तुम्ही. मेनचा सिलेबस जर बघितला तर हे बघा अकाउंटिंग दिलेलं आहे त्यांनी. अकाउंटिंग मध्ये अकाउंट मध्ये सर्व म्हणजे साधारणपणे स्टँडर्ड AS1 पासून म्हणजे अकाउंट स्टँडर्ड 1 पासून तुमचे जेवढे अकाउंट स्टँडर्ड आहेत
तेवढ्यापर्यंत प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे ते वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार राहतं. याला डीप अभ्यास असतो आणि तो डीपली अभ्यास आपल्याकडून झाला पाहिजे तरच आपण मेन्स क्लिअर करू शकणार आहे. प्रीच्या बाबतीत मी तुम्हाला प्री पास करून देण्याची 100% हमी देऊ शकतो मित्रांनो. त्या कंपनीला आहे, कॉस्टिंगला आहे, सर्व फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, इन्कम टॅक्स आहे, त्यानंतर टेक्नॉलॉजी भरपूर म्हणजे बऱ्याचपैकी सगळा अकाउंटचा जवळपास 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचा सिलेबस आहे. बीकॉम ग्रॅज्युएशन केले त्या विद्यार्थ्यांना अगदी सोपा जातो, एवढं जास्त अवघड सुद्धा नाही आहे लक्षात घ्या. त्यानंतरची मित्रांनो महत्वपूर्ण पोस्ट म्हणजे जे की BA वाले बनू शकतात. BA चे विद्यार्थी या पोस्ट साठी क्वालिफाय होऊ शकणार आहेत. हा तो त्यांचा सिलेबस आहे. प्रीचा सेम सिलेबस, वेगळं काहीच नाहीये. मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे. तर 30-30 गुण आहेत. 120 गुणापैकी तुम्हाला याच्यामध्ये कर निर्धारणामुळे 70+ तरी मार्क मिळवण्याच्या दृष्टीने अभ्यास ठेवला पाहिजे. किती 70+ मार्क मला कसे येतील या दृष्टीने अभ्यास ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये थोडस मेरिट हाय लागू शकतं. याच्या सर्वाधिक म्हणजे 589 जागा आहेत. किती 589 जागा आहेत, सर्वात जास्त जागा आहेत. म्हणजे मेरिट सुद्धा थोडस जास्त जातं, कारण BA BCOM BSc सर्वच विद्यार्थी या परीक्षेसाठी क्वालिफाय होतात. आणि त्याचं लवकर जाहिरात डिटेल मध्ये आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडणारच आहे. आता ही पोस्ट आहे 6वी मित्रांनो. अशा पद्धतीने जर बघितलं हे सर्व डिटेल मध्ये तुम्हाला सिलेबस जसा सांगितलं तसं जाहिरात सुद्धा जिल्हा वाईज कशी येणार, जिल्हा वाईज भरला जातो का, महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जाहिरात असते, याबद्दल डिटेल माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर भेटतच जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कर निर्धारणची ऍड आहे. त्यानंतर तुम्हाला लेखा परीक्षकाची आहे. अभियांत्रिकीमध्ये साधारण 6 पोस्ट आहेत. त्या 6 पोस्टच्या विविध फील्ड वाईज पोस्ट आहेत, फॅकल्टी वाईज पोस्ट आहेत, त्या तुम्हाला मिळवायचे. आणि हा सिलेबस कधीचा आहे, जुना आहे का नवीन आहे हे पाहून घ्या रे बाबांनो. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर जुना आहे का सिलेबस, अजिबात नाहीये जुना नाही मित्रांनो. आत्ता सिलेबस डिझाईन झालेला आहे, डेट दाखवायचं विसरलोय म्हणून डेट दाखवतो मी तुम्हाला. बघा इथे 2023 चा सिलेबस आहे, अजिबात विचार करायचा नाही. तर मित्रांनो इथं पाहू शकता महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती औषध नगरे राज्य सेवा पेठ 2023 करिताचा अभ्यासक्रम नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य. आणि याच्या पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या सुद्धा असतील. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. आणि माझा संपर्क क्रमांक हा आहे. ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवा मित्रांनो, त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार म्हणजे होणार. फक्त पैसे हरवले म्हणून तरी जॉईन करा किमान, स्पष्ट सांगतोय. कारण तुम्हाला प्री पास करून द्यायचं गॅरंटेड. आपल्याकडे जे काही आहे सिलेबस डिझाईन केलेला सर्व माहिती आपल्याला मिळून जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.